नमस्कार, कसे आहात सगळे? आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की हा विषय आपल्या सगळ्या आयांच्या काळजीचा विषय आहे. तर माझी मुलगी गौरी आता किंडर गार्डनमध्ये आहे. ती शाळेमध्ये 4 ते 5 तास तरी असते आणि तिचे खायचे भरपूर नाटके चोचले आहेत. ज्यावेळी ती घरी असते तिला मी चारवते, पोटभर खावं म्हणून तिला बसून तासभर काय असेना चारवते. पण ज्यावेळी ती स्कूलमध्ये असते त्यावेळी ती पोटभर खातेच असं नाही. आणि आपल्या सगळ्या आयांची अशी इच्छा असते की दिवसभर ते 4-5 तास स्कूलमध्ये असतात, तर त्यावेळेत त्यांनी पोटभर खावावं किंवा त्यांचा लंच बॉक्स आपल्याला रिकामा बघायला मिळावा म्हणून आपण तडपडत असतो. पण असं होतच असं नाही. आणि त्यांचा टिफिन बॉक्स आपल्याला रिकामा बघायला मिळावा म्हणून आपण मग बरेच प्रयत्न करतो, जसे की त्यांच्या आवडीचे पदार्थ करून द्या किंवा मग काही स्नॅक्स द्या त्यांच्या आवडीचे मेन फूड सोबत. पण ते वर्क होतं असं नाही, कारण ते फक्त मग स्नॅक्स खाऊन येतात किंवा मग जे मेन फूड आहे, जसं की मुख्य अन्न आहे आपलं, आपण काही देतो चपाती वगैरे किंवा पराठे भात, पण ते खातात असं नाही पोटभर. पण मी काही ट्रिक्स शोधून काढलेत ज्यामुळं असं व्हायला लागलं की गौरी आता थोडाफार का असना टिफिन बऱ्यापैकी संपवून येते. आणि त्या ट्रिक्स कोणत्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर तयार ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिली आयडिया अशी आहे की तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या आवडीचे कोणतेही कार्टून असेल तसे कार्टून असलेला तुम्ही लंच बॉक्स विकत घ्या. दुसरा म्हणजे तो त्यांना सहज ओपन करता आला पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण मग आधीच मुलं कंटाळलेली असतात, भुकेलेली असतात, त्यात टिफिनच लवकर ओपन होत नाही आहे. कधी कधी टीचर अवेलेबल असते नसते, त्यावेळी त्यांना ते सहज ओपन करता आलं पाहिजे आणि मग चिडचिड न करता त्यांनी खाल्लं पाहिजे ते. अजून यामध्ये थोडंसं ॲडिशन म्हणून, अजून इंटरेस्टिंग तुम्हाला लंच बॉक्स बनवायचा असेल तर आवडती कार्टून आणि कलर लंच बॉक्स बरोबर आवडत्या कलरचा किंवा आवडत्या कार्टूनचा तुम्ही लंच बॅग घ्या, ज्यामध्ये तुम्ही डबा ठेवू शकता. मग मुलांना ते अजून थोडं इंटरेस्टिंग वाटतं, मजा यायला लागते, मग ते कॅरी करू शकतात व्यवस्थित सोबत. तर लंच बॅग पण तुम्ही घेऊ शकता. त्यामधली आयडिया क्रमांक 4 आहे, ती म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीचा स्पून किंवा फोर्क ठेवू शकता, किंवा वेगवेगळ्या कॅरेक्टरचे पण स्पून मिळतात, जसे की पेपा पिकचे मिळतात, परत रॅबिटचे वगैरे असे स्पून मिळतात, पाठीमागं जे हँडल असतं ते पकडायचं, तशा प्रकारचे तुम्ही स्पून घेऊ शकता, फोर्क घेऊ शकता, म्हणजे मुलं अजून जरा आवडीनं खातील. आयडिया क्रमांक 5 आहे, ती म्हणजे तुम्ही जर मुलांना सँडविच देत असाल, इडली देत असाल किंवा पराठे वगैरे देत असाल, असे पदार्थ ज्यांना तुम्ही शेप देऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते देताना तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शेप देऊन द्या. आणि अशा प्रकारचे शेप देणारे कटर तुम्हाला अमेझॉनवर ऑनलाईन वगैरे मिळतील. आणि आयडिया क्रमांक 6 आहे, जी मला आता सध्याच समजली, ती म्हणजे मी तरी टिफिनमध्ये एखादं फ्रूट घालतेच, तर ते फ्रूट खाण्यासाठी छोटे छोटेसे फोर्क मिळतात लहान मुलांना खाता येईल असे फूड फोर्क म्हणून छोटेसे. आणि त्यांना पण वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आहेत, वरती कार्टून आहेत, कार्टून वगैरे आहेत, ॲनिमलचे वगैरे साईज आहेत, किंवा वेगवेगळ्या कलरचे तुम्ही मुलं जे इझिली खाऊ शकतील, कॅरी करू शकतील किंवा न इजा न होता ते खाऊ शकतील, अशा प्रकारचे स्पून अमेझॉनवर मिळतात, सॉरी फोर्क अमेझॉनवर मिळतात. ते मी सध्याच ऑर्डर केले आणि ते मी गौरीला ज्यावेळी फ्रूट देते किंवा सहज खाऊ शकते तुकडे करून दिल्यावर. तर ही एक एक्स्ट्रा टिप आहे जी मला सध्याच लागली, तर तुम्ही याचा ट्राय करू शकता. तर या आहेत माझ्या 6 ट्रिक्स किंवा आयडियाज, ज्या मी मागच्या वर्षीपासून गौरी माझ्या स्कूलला जाते, तर त्यानुसार त्यावेळेपासून जसं जसं मी सुचत गेले तसं जसं मी म्हणजे गौरी खाऊ देत टिफिन व्यवस्थित संपून येऊ देत, तिचं पोट भरू देत, म्हणून ह्या आयडिया मला सुचलेल्या आहेत. आणि मला आशा आहे की तुम्हाला पण ह्या आयडियांचा कल्पनांचा उपयोग होईल, ट्रिक्सचा उपयोग होईल. तर मला कळवायला नक्की विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ह्या आयडियाज कशा वाटल्या. आणि ह्या ट्राय करून बघा आणि ट्राय करून बघून सांगा की तुमच्या की हे वर्क झालं का, तुमच्या मुलाच्या खाण्यात ह्यामध्ये काही फरक पडला का, तर मला कॉमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान खात राहा, खुश राहा, एकमेकांची काळजी घ्या. तोपर्यंत बाय.